बुलढाणा जिल्ह्यामध्ये काल आणि परवा मुसळधार पाऊस झालाय. खामगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टी सदृश पाऊस झाल्यामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आला होता आणि ज्या नदी नाल्याच्या काठावरती शेती होती ती शेती खरडून गेलेली आहे. सोबतच पिकं सुद्धा या ठिकाणी खरडून गेली. आपण बघू शकतो की या शेतातील पिकांचं किती प्रमाणामध्ये नुकसान झालंय. अक्षरशः जी पिकं होती या शेतामध्ये तूर लागवड केली होती, मात्र आलेल्या पुरामुळे हे अक्षरशः याचं नुकसान झालेलं आहे. कपाशी सुद्धा या ठिकाणी वाहून गेलेली आहे. सोयाबीन सुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या शेतामधले या ठिकाणी वाहून गेले. मोठं नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचं या ठिकाणी झालेलं आहे. काही ज्या शेतातलं नुकसान झालंय ते शेतकरी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांना विचारूया की किती नुकसान झालंय, काय नुकसान झालं असं, कशी परिस्थिती होती कालची. मोठ्या प्रमाणावर पाऊस आल्यामुळे त्या नाल्याला एकदम म्हणजे 6 फूट ते 7 फूट उंच ही भिंत बांधलेली होती इथं, म्हणजे आपल्या गाळाची मातीची लागलेली, तर ती पावसाने पूर्ण कोसळून गेली आणि पूर्ण वाहून शेतामध्ये आली आणि शेतामध्ये पूर्ण रेती आली आहे. शेताचा जेवढा भाग नागरटी झाला होता जवळजवळ टोंगळ्यापर्यंतचा पूर्ण भाग मातीचा खरडून वाहून गेला आहे. सोबत 5-6 पाईप होते आमचे स्प्रिंकलरचे धुरा ठेवलेले, ते सुद्धा वाहून गेले आहे. आणि गावामध्ये फार मोठ्या प्रमाणावर भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. आता तुमची शासनाकडे काय मागणी असणार आहे साधारण? आम्हाला माझं शेताचं कुंपण सुद्धा वाहून गेलं आहे पावसामध्ये, ताराचं कुंपण केलेलं होतं. तर शासनाने आम्हाला योग्य निर्णय घ्यावा आणि शासनातर्फे जे आहे लागू शासनाच्या नियमाप्रमाणे आम्हाला होईल तेवढी मदत करावी. नक्कीच, म्हणजे काल ज्यावेळी पूर आला त्यावेळची परिस्थिती ही भयानक होती. गावकऱ्यांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण त्यावेळी निर्माण झालं होतं. मात्र जे नुकसान झालंय त्या नुकसानाची शासनाच्या नियमाप्रमाणे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केली. कॅमेरामन निलय देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, खामगाव, बुढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.